राष्ट्रीय विधीसेवा प्राधिकरणाने जे 10 दिवसाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यात आज ही एक ॲडव्होकेट्सची रॅली आपण काढतो आहे आणि ही पूर्ण म्हणजे कोर्टातून निघून ही लातूर शहरातून फिरून येणार आहे. हा जनजागृतीचा एक भाग आहे आणि त्याच्यामध्ये जनतेला कायदेविषयक माहिती आणि जनजागरण याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. या अनुषंगाने आम्ही घरोघरी जाऊन पॉम्पलेट्स वाटप केलेले आहेत, बॅनर्स लावलेले आहेत, गावामध्ये होर्डिंग्स लावलेले आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही कायदेविषयक माहितीचे शिबिर घेणार आहोत आणि आम्ही एस ए कॉम्पिटिशन घेतलेले आहेत आणि त्याचप्रमाणे आता शाळेच्या मुलांचे कॉलेजच्या मुलांचे रॅलीज वगैरे काढलेले आहेत. आज आम्ही आमच्या इथल्या विधिज्ञ मंडळाच्या सहकार्याने रॅली काढत आहोत. अशा प्रकारे सर्वत्र आम्ही जनजागरणाचा कार्यक्रम आमचा चालू आहे जेणेकरून लोकांपर्यंत कायदेविषयक माहिती गेली पाहिजे आणि लोकांना कायदेविषयक सहाय्य कसं मिळवता येईल याबद्दल त्यांना माहिती देऊ जेणेकरून न्यायापासून कोणीच वंचित राहू नये या दृष्टीने आमचा हा उपक्रम चालू आहे. राष्ट्रीय न्याय सेवा प्राधिकरणाच्या वतीने 10 दिवसाच्या जनजागृतीच्या कार्यक्रमामधनं हा रॅलीचा आम्ही मोटरसायकल वकिलांच्या मोटरसायकलच्या रॅलीचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. आज या ठिकाणी 10 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये लोकांमध्ये जागृती व्हावी याच्यावर वकिलांनी मोटरसायकल रॅली करून पूर्ण शहरामध्ये एक रॅली काढून असा संदेश देऊ इच्छितो की या संदर्भामध्ये लोकांमध्ये न्यायिक व्यवस्थेबद्दलची जनजागृती व्हावी. न्याय प्राधिकरणाच्या वतीने जे दिलेल्या सुविधा येतात त्या सुविधांची जनतेला माहिती व्हावी आणि तात्काळ न्याय आणि तडजोडीने न्याय या ही संकल्पनेला राष्ट्रीय कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण हे करत आहोत.